नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वच परीक्षांसाठी आवश्यक असा अपूर्णांक हा घटक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत. अपूर्णांकाबद्दल बेसिक माहिती तर आपल्याला आहेत, पण बऱ्याच वेळा काय होतं की या प्रकारचे अपूर्णांक आलं की मुलं गडबडतात की बरं या संख्या या दोन्ही संख्येना कोणत्या संख्येने भाग घालवायचा हे मुलांना समजत नाहीत. बरं भागलं 115 जर एखाद्या पाढ्यामध्ये असेल तर 161 त्याच पाढ्यामध्ये पाहिजे, मग शोधण्यामध्ये खूप वेळ जातो. मग त्याहीपेक्षा सगळ्यात सोपी पद्धत मी घेऊन आलेली आहे. आपण सुरुवात करूया, यावर काही उदाहरणं सोडूया म्हणजे आपल्या पटकन लक्षात येईल. आणि मी तुम्हाला खात्री देते हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासच सोडवून घेणार आहोत, याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे. आणि ही एकदा तुम्हाला ट्रिक समजली की अपूर्णांकावरील या पद्धतीचा प्रश्न तर तुमचा चुकणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते. चला व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा. बघा इथे 161/115 बरोबर इथे चौकोन आणि छेद 35 आहे, तर चौकोनाच्या जागी कोणती संख्या येईल इथे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. आता बघा, सगळ्यात सोपं सांगते, भाग घालवत बसायचं नाही. आता काय करायचं आहे, हे वर आहेत 161 म्हणजे कोणती वर किंवा खाली, अंशामध्ये राहू दे किंवा छेदामध्ये राहू दे, मोठी संख्या कोणती आहे ती पहिल्यांदा घ्यायची. मग 161 वजा 115 या दोघांची काय करायची, या दोघांची वजाबाकी करायची. मग 161 जर आपण 115 वजा केले तर बघा इथे एकातून 5 जात नाहीत, आपण एक खोडतो वर घेतो, या 6 मदत घेतो, 6 इथे घेतला, 6 डोक्यावर राहिले 5, 11 5 गेले इथे बाकी राहिली 6, 5 गेले इथे राहिले 4, आणि 1 गेले 2 सॉरी 1 गेली बाकी आली 0. मग आपलं उत्तर वजाबाकी किती आली, 46. आता या 46 निम्मे करायचे, म्हणजे याला 2 भाग घालवायचा. बघा इथे भाग जात असेल तर भाग घालवायचा, नाही नसेल जात तर नाही घालवायचा, पण भाग घालवायचा तो 2, कारण आपल्याला जे वजाबाकी येणार आहे त्याची निम्मीच करायची आहेत. बघा बे दुणे 4 बे 3 6 किती आलं उत्तर, 23. मग आता बघा 161 आणि 115 आहे तसं लिहून घ्यायचं, आणि त्याला काय करायचं आहे, भागीले जो आपलं उत्तर आलं आहे ना, आपण काढली की नाही आता 23 संख्या कशी काढली त्या पद्धती, ती इथे 23 घ्यायची. मग आता आपल्याला सोपं, आपल्या सगळ्यांचे पाढे तर पाठच आहेत, मग आता आपण 23 पाढा 161 येईपर्यंत म्हणायचा. मग 23 7 161 छेद 23 5 115 मग इथे किती येणार आहे, 5. मग किती आलं आपलं उत्तर, 7 छेद 5. पण आता इथे तर 15 आहे, मग काय करायचं आता, तर या 5 छेदामध्ये 35 आहे ना, सॉरी 35 आहे छेदामध्ये 35 आहे, मग इथे छेदामध्ये किती आहे, 5 आहे. मग 5 कितीने गुणल्यावर 35 येईल, तर 5 पाढा 35 म्हणायचं आहे, 5 7 35. मग छेदामध्ये जर 7 गुणले तर अंशामध्ये सुद्धा 7 गुणायचं, मग 7 7 49. मग बघा बरं, चौकोनाच्या जागी कोणती संख्या आली तर 49. बघा इथे पर्यायमध्ये सुद्धा आहे, या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवायचे आहेत. बघा खूप सोपी पद्धत, इथे भाग घालवायची सुद्धा काही गरज वाटली नाही आहे. या पद्धतीचं अजून आपण थोडीशी उदाहरणं घेऊया म्हणजे आपल्या ही स्टेप लक्षात येईल. दुसरा प्रश्न, 102/119 बरोबर m/35, तर म बरोबर किती, सेम तसंच करायचं आहे. याच्यामध्ये या दोघांमध्ये मोठी संख्या कोण आहे, तर 119. मग 119 हे 102 काय करायचे आहेत, वजा करायचे आहेत. बघा या पद्धतीनं, मग 9 जर 2 वजा केले तर येतात 7, 1 गेलं बाकी आली 1, 1 गेले बाकी आली 0, मग आपलं उत्तर किती आलं, 17. आता 17 निम्मे होतात का, तर नाही होत, राहू दे नाही होत तर काही हरकत नाही, 102/119 आहे तसं लिहायचं, भागीले किती आलं आपली वजाबाकी, 17. मग इथे काय करायचं आहे, 17 अंशाला पण 17 भागायचं आणि छेदाला सुद्धा 17 भागायचं आहे. आता 17 पाढा आपला पाठ आहे, मग 17 सक दुग्गोदरसे, कारण 102/17 केलं तर किती येतं, 6. मग 119/17 केलं तर 17 7 119, मग किती आलं उत्तर आपलं, 6/7 आलं. आता आपल्याला इथे इथे संख्या दिलेली आहे 35. बघा इथे आपल्याला संख्या दिलेली आहे 35 आणि वरची आपल्याला संख्या म बरोबर काढायची आहेत. मग आता या 7 पाडा 35 येईपर्यंत म्हणायचं आहे, 7 आपण 5 गुणल्यावर 35 येतात, म्हणजे 7 5 35. मग जर छेदामध्ये 5 गुणले तर अंशालासुद्धा काय करायचं आहे, 5 गुणायचं आहेत, मग 6 5 30.
मग म बरोबर किती आलं, तर म बरोबर म्हणजे मच्या जागी किती आली संख्या, तर 30. मग म बरोबर किती, 30. मग बघा बरं, पर्याय क्रमांक 3 मध्ये 30 आहे. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवून घेतलेला आहे. तिसरा प्रश्न बघा, 145/203 बरोबर 25/*, तर स्टार बरोबर किती. सेम तसंच करायचं आहे, 145. आता इथे मोठं कोण आहे, तर 203 मोठे आहेत. मग इथे काय करायचं, 203 वर घ्यायचं आणि 203 मधून 145 वजा करायचे. 3 तून 5 काही जात नाहीत, 3 खोडायचे, 3 डोक्यावर घ्यायचे. 3 शेजारी आहे 0, पण 0 काही मदत होईल का, नाही. मग 0 पण खोडला, वर घेतला. या 2 एक इथे घेतला, 2 जर इथे घेतला तर इथे राहिला 1. या 10 एक इथे घेतला, 10 डोक्यावर राहिले 9. मग 13 जर 5 घालवले तर किती येतात, 8 राहतात. आणि 9 जर 4 कमी केले तर किती येतात, इथे 5. आणि 1 गेला, बाकी आली 0. मग आपलं उत्तर किती आलं, इथे 58 आलेलं आहे. आता या 58 काय करायचे, निम्मे करायचे. निम्मे म्हणजे 2 भागायचं. मग बघा, 2 × 4 चारातला 5 आहे तिथे, 4 ना, मग 1 इथे राहतो, मग किती 12 झाले. मग 2 × 12. मग आता काय करायचं, 145 आहे तसं लिहून घ्यायचं, 203 सुद्धा आहे तसं लिहून घ्यायचं. इथे पण भागिले किती आलं उत्तर, 26. मग इथे पण 26 भागायचं आणि इथे सुद्धा 26 भागायचं. सॉरी, इथे माझी थोडी मिस्टेक झाली, इथे 58 होतं, मी 52 घेतलं होतं. इथे 58 आपल्याला काय करायचं आहे, निम्मे करायचे. मग बघा, इथे 2 × 4 इथे 1 राहिला, मग 2 × 9 = 18 आलं किती, 29. मग 145/29 आणि 203/29. मग आता काय करायचं आहे, 29 पाडा 145 म्हणायचा. मग 29 × 5 = 144 आणि 29 × 7 = 203. आता इथे दिलेली संख्या कोणती आहे, तर 25 आहे. मग काय करायचं आहे, या 5 कितीने गुणल्यावर 25 येत आहे, तर 5 गुणल्यावर 25 येतं. मग अंशामध्ये जर 5 गुणले तर छेदामध्ये सुद्धा काय करायचं आहे, 5 गुणून घ्यायचं आहे. मग 7 × 5 = 35. मग छेदामध्ये किती आले, 35. अंश ऑलरेडी दिला होता त्यांनी 25. या पद्धतीने आपण या स्टारच्या जागी कोणता अंक आहे तो काढून घेतलेला आहे. मग स्टारच्या जागी कोणता अंक आहे, तर 35. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया, 145/174. इथे पण काय करायचं आहे, 174 मोठे आहेत. मग 174 मधून 145 काय करूया, वजा करूया. 4 तून 5 काही जात नाहीत, मग 4 कट करायचं, 4 डोक्यावर घ्यायचं. 4 शेजारी आहे 7, 7 एक आपण इथे घेतला, 7 डोक्यावर राहिले 6. आता 14 जर 5 गेले तर इथे बाकी राहते 9. आणि 6 तून 4 गेले, बाकी आली 2. 1 तून 1 गेले, बाकी आली 0. मग आले किती उत्तर, 29. 29 निम्मे होतात का, नाही होत, हो की नाही. म्हणून मी इथे काय करायचं आहे, 145 जसं हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 145/174 भागिले, इथे पण भागिले किती आले वजा बाकी, 29. म्हणून मी इथे काय करायचं आहे, 29 भागायचं आहे. मग 29 पाडा जर आपण 145 म्हटलं, तर 29 × 5 = 145 आणि 29 पाडा जर आपण 174 म्हटलं, तर किती येते इथे, 6. म्हणजे 29 × 5 = 145, 29 × 174 बरोबर. आपल्याला दिले कोणती किंमत, 45 दिले. म्हणजे इथे वरची किंमत आपल्याला दिलेली आहे. आता 5 कितीने गुणल्यावर 45 येईल, तर बघा, 5 × 9 = 45. मग जर अंशाला 9 गुणले तर छेदाला पण 9 गुणायचं. मग 6 × 9 = 54. मग ह्या क्षची किंमत किती आहे, तर 54. 54 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे, क्ष बरोबर 54. पुढचा प्रश्न पण याच पद्धतीनं सोडवायचा आहे. मोठी संख्या कोणती आहे, 114. 114 मधून 95 वजा करूया. 4 तून 5 जात नाही, 4 वर घेतले, इकडचा खाचा इथे घेतला, इथे राहिले 0. या 0 एक इथे घेतला, 14 तून 5 गेले, इथे बाकी राहिली 9. आता इथे 10 तून 9 गेले, बाकी आली 1. आणि इकडचा खाचा तिथे गेलं, मग इथे काहीच नाही. म्हणजे राहिली कोणती संख्या, 19. 19 निम्मे होतात का, तर नाही होत. मग इथे काय करायचं आहे, 95 आणि 114 वजाबाकी आले 19. म्हणून मग 19 काय करायचं, भागायचं, 19 याला भागायचं. मग आता आपण जर 19 पाडा 95 म्हटला, तर 19 × 5 = 95, 19 × 114. आणि आपल्याला दिले कोणती संख्या, इथे 30 दिली, अंशामधली दिलेली आहे इथे 30.
आणि खालची आपल्याला छेदामधली संख्या काढायची आहे. मग 5 आपण 6 गुणलं तर 30 येतात, म्हणजे 5 30. मग इथे सुद्धा छेदामध्ये सुद्धा 6 चुकण्याचं, कारण अंशाला ज्याने गुणतो त्याने छेदाला गुणायचं असतं. मग 6 6 36. मग इथे चौकोनाच्या जागी कोणता अंक येणार आहे तर 36. मग 36 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. बघा या पद्धतीने आपण ही 5 गणितं आजच्या व्हिडिओमध्ये उदाहरणासहित सोडवून घेतलेली आहेत. आशा करते आपल्या सर्वांना ही ट्रिक्स आवडली असेल. ही ट्रिक नक्की आवडली असेल आणि तुम्हाला जर समजली असेल तर तुम्हाला मी एक गणित सोडवायला देते. 133 + 171 = 28 * तर स्टार बरोबर किती या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा सोप्या सोप्या ट्रिकसाठी चॅनलला फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.